आमची मागणी SEBC आरक्षणाची, OBC तून आरक्षण काढून घेण्याचा विषयच नाही. 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत सरकारचे वकील मराठा समाजाकडून जोमाने भूमिका मांडतील असं स्पष्टीकरण संभाजीराजे यांनी माध्यमाशी बोलताना दिलं आहे. उशीर झाला पण 5 वकिलांची त्यांनी समिती स्थापन केली. त्यांचं VC हे दिल्लीचे वकील मुकुल रोहितगी आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्याबरोबर VC केली. अशोकराव चव्हाण त्याच्यात होते. उपसमितीचे मराठा सरकारची उपसमिती जी आहे, अशोकराव चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, वळसे पाटील असतील, हे त्यांची VC झालेली. म्हणून प्रथमदर्शनी प्रायमाफेशिया नेहमीच्यापेक्षा यावेळीचं जरासं कोऑर्डिनेशन निश्चित बरं वाटतं. सरकारनं होमवर्क करायला उशीर केला असं वाटतं. पूर्वी होमवर्क त्यांचा कमीच पडला, आता त्यांनी केलेला दिसतोय. एकूणच होमवर्क झालाय, काय होप्स आहेत आज? नाही, आम्ही विश्वास ठेवतोय. आपले वकील चांगली बाजू मांडतील. सर्वोच्च न्यायालयाचं न्याय प्रविष्ट विषय असल्यामुळं त्याच्यावर मी भाष्य काही बाकीचं काही करू शकणार नाही, पण तिने आपली बाजू भक्कमपणाने मांडावी एवढी.